कोवर्ड बाय विमल विमल बोलो जुबा केसरी नीट पेपर पेपरफुटीचे धागेदोरे थेट महाराष्ट्राच्या पर्यंत पोहोचलेले आहेत आणि याचं बिहार पॅटर्न सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते वर्षताई गायकवाड सोबत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत खासदार आहेत आणि त्यांनी ट्वीट सुद्धा केलं या बाबतीतचं ताई कोण जबाबदार वाटते याला कारण याचे जे धागेदोरे ते आता थेट पर्यंत आहेत आणि दोन शिक्षकांना एटीएस ने ताब्यात घेतलं पूर्वीसुद्धा नीटच्या परीक्षेसंदर्भात तक्रार त्या ठिकाणी केली होती आणि दोन हजार या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो गोंधळ निर्माण झाला होता त्याच वेळेस वेळेस ॲक्शन घेतले असता जे सर्क्युलर नंतरच्या काळात काढलं गेलं की ॲक्शन घेतल्या जातील विविध तरणी त्या ठिकाणी त्यांना सजा दिल्या जातील हे जर ॲक्शन पूर्वी झालं असतं हो तर कदाचित ह्या गोष्टी टाळता आल्या असत्या नीट परीक्षा काय पहिल्यांदा ना होत नाही नीट परीक्षा सातत्याने प्रत्येक वर्षी होत असते आणि त्याच्याच मेरिटवर लोकांना ॲडमिशन मिळत असतं दुर्दैवाने मुलं जे आहेत त्या नीट परीक्षेसाठी क्लासेस लावतात दिवस रात्र मेहनत करतात आणि त्याच्यानंतर अशा परीक्षेमध्ये जो सावळा गोंधळ होतो ज्याची मंत्र्यांना पण पन कल्पना नसते आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात उघड होतं त्यावेळीला मग मंत्री त्याचा स्वीकार करतात पण या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट दिसली की याची धागेदोरे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत mm. जेव्हा देशाचे पंतप्रधान सांगतात की मी ना खाऊंगा ना खाणे दूंगा आणि मुलांबरोबर परीक्षेवर चर्चा करतात आता त्यांनी कळलं पाहिजे की परीक्षेच्या लीक पेपराबद्दल चर्चा केली पाहिजे आणि खाऊंगा ना खाणे दुंगा ते बोललेले आहेत पण दुर्दैवाने आम्हाला काय दिसतं या सगळ्या प्रकरणाची धागेदोरी भले तुम्ही बिहार म्हणा महाराष्ट्र म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी आहेत हे खूप मोठं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये खूप सारी मंडळी इन्वॉल्व आहेत त्याच्यानंतरच हे प्रकरण जे आहे थोड्या मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि त्यामुळे म्हणून आम्ही परवा जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये आम्ही केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा त्या ठिकाणी राजीनामा मागितला आणि सांगितलं जोपर्यंत ते राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहील पण आता सीबीआय चौकशी या सगळ्या प्रकरणाची होणार तुम्हाला वाटतं याच्या मुळापर्यंत पोहोचत पोहोचतील सीबीआय वाले याची चौकशी व्हायलाच पाहिजे कारण तुम्ही विचार करा ह्याच्यामुळे मुलांच्या मनावर किती दडपण आलं काही मुलांनी दुर्दैवाने सुसाईड केलं म्हणजे मी तर विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की अशी अशी पावलं उचलू नका बिलकुल तुमच्यासाठी राज्य सरकार ज्या माध्यमातून आम्ही आवाज सातत्याने उचलण्याचा प्रयत्न करतो आहे ते केंद्र सरकारच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज बढतोय तुमचा आवाज आम्ही बनण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे तुम्ही असे कुठलेही मार्ग घेऊ नका जीवनामध्ये अजूनही खूप तुमच्या जीवनामध्ये टप्पे असतील पण दुर्दैवाने हे जे मृत्यू पावलेले विद्यार्थी आहेत किंवा पालकांना किंवा विद्यार्थ्यांना जो मनस्ताप सहन करावा लागतो याची जबाबदारी घ्यावी लागेल ना कुणाला तरी ज्या तऱ्हेने आपल्याला ला माहितीये की आता मी बघते मोठ्या प्रमाणामध्ये मी सातत्याने बोलते की जे अपघात होतोय रेल्वेमध्ये किंवा काही ठिकाणी जे हॉस्पिटलमध्ये काही घटना घडतात याच्यानंतर आम्ही जेव्हा बघतो तेव्हा कुठल्याही तऱ्हेचं आपल्याकडे ते होल्डिंगच झालं काय झालं त्याच्यावरती पुढे म्हणजे एका तऱ्हेने तुम्ही लोकांच्या जीवनाशी खेळताय त्यांच्या भविष्याशी खेळताय आणि कुठल्याही तरीची जबाबदारी नाही आहे म्हणजे मंत्रीमहोदयांनी दे नैतिकता देऊन राजीनामा द्यायला पाहिजे होता केंद्रीय मंत्र्यांनी पण दुर्दैवाने तसं झालेलं नाही आहे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी फक्त चौकशी करू त्याचा अहवाल येईल सीबीआय इन्क्वायरी लागेल कायदा करून आम्ही याच्यावर कडक शिक्षण करू हे अशी घटणार नाही त्या हे ठीक आहे आता तुम्ही जबाबदारी तर घेतली पाहिजे कारण एकवीसचा पण हा प्रकार झाला होता त्या लक्षात तुम्ही काय कारवाई केली रात्रीच्या रात्री तुम्ही मग तो जो ऑर्डिनन्स काढला पण त्याची त्याच्यावरती महामहिम राष्ट्रपतीची सही आहे का हा सुद्धा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला आहे त्यामुळे सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि याच्यानंतरच यावरती पुढच्या काळामध्ये निर्णय घेतले पाहिजेत राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आरक्षणासंदर्भातला आरक्षणाबाबत महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडतो असं तुम्हाला वाटतंय का असं आहे की महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर आम्ही नेहमी म्हणतो महाराष्ट्र हा प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणजेच का याच्यामध्ये जातीय सलोखं असेल सामाजिक एकोपा असेल आणि त्या व्यतिरिक्त जाऊन पुढे आपल्याला माहिती आहे की आपण आपण महाराष्ट्राने पहिला सुरू केलं की संत गाडगे महाराजांच्या नावाची तंटामुक्त गाव योजना गावागावामध्ये सलोखा निर्माण झाला पाहिजे गावागावामध्ये जातीनिहाय कुठल्याही तऱ्हेचा तणाव निर्माण होणे ही त्यामागची भूमिका होती आणि मला आठवतं आहे की त्या माध्यमातून सातत्याने गावामध्ये पुरस्कार देणं गावाला पुढं आणणं पण या मधल्या काळामध्ये मी बघते आता जवळपास की सातत्याने सामाजिक सलोखा बिघडण्याचं काही मंडळी काम करत आहेत आमचं म्हणणं असं आहे की केंद्र राज्यामध्ये त्यांचं सरकार होतं त्यावेळी राज्यामध्ये पण सरकार होतं अशा वेळेला मेजॉरिटीमध्ये जे 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 तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय अमेंडमेंट करून मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसीचं आरक्षण तसंच ठेवायचं असेल हे प्रश्न सॉल्व्ह केले गेले पाहिजेत ना दुर्दैवाने समाजासमाजामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम हे सत्यामध्ये असलेल्या व्यक्तींकडून आहे ही सगळ्यात महत्त्वाची दुर्दैवाची गोष्ट आणि म्हणून सत्ताधाऱ्यांनी कुठंतरी त्या गोष्टी जाणीव ठेवली पाहिजे आणि मला एक आमचं सगळ्यांची सातत्याने मागणी राहिलेली आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे याच्याबद्दल सर्वांचं आमचं एकमत आहे आणि ओबीसीचं आरक्षण तशा तसं सुरक्षित झालं पाहिजे सुद्धा आमची भावना आहे आणि सातत्याने विधिमंडळामध्ये ही भावना लोकांनी बोलून दाखवलेली आहे त्यामुळे या संदर्भामध्ये मला वाटतं काहीतरी तोडगा काढून हा जो आहे हा प्रश्न सोडव केला पाहिजे दुर्दैवाने हे आरक्षणाचे प्रश्न जे आहे ते भिस्त्या घोंगड्यासारखे ठेवण्याचं काम सातत्याने चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून कुठे ना कुठे जाती तणाव आणि त्या ठिकाणी जातीयतेचं वातावरण होतं जे बरोबर नाही आणि त्याला माझं सर्वांना आव्हान आहे की महाराष्ट्राला शांतताप्रिय ठेवायचं असेल सामाजिक सलोख्या ठेवायचं असेल तर नेत्यांनी पण ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे आणि नेत्यांनीसुद्धा जे आहे ते एकमेकांना कसं जवळ आणताल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे वाशीमध्ये गुलाल उधळला त्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका नाहीतर मग विधानसभेमध्ये याचे मोठे परिणाम सोसावे लागतील ला असं म्हणतात जरंगे पाटील आणि जर मराठ्यांना आरक्षण मिळत नसेल तर ओबीसी रद्द करा असं सुद्धा म्हणतात याकडे कसं पाहता हे सगळं प्रकरण बिघडताना दिसत आहे का, का? मला वाटतंय की हे सगळं प्रकरण बिघडायच्या आधीच सावरलं गेलं पाहिजे कारण दोन्हीकडून जे स्टेटमेंट येत आहेत किंवा दोन्हीकडून जे चाललेलं आहे माझं म्हणणं तेच त्याच्यामध्ये जी नेते मंडळी सुद्धा बोलतात ती सुद्धा शासनामध्ये आहेत शासनाच्या पाठीची आहेत यांना बसून सगळ्यांना शांत केला पाहिजे हे प्रकरण कारण पुढच्या काळामध्ये जे तणाव निर्माण होणार आहे ते बरोबर नाही आणि म्हणून लगेच तोडगा काढला पाहिजे असं माझं म्हणणं आहे नक्कीच ताई आ, नांदेड मध्ये आता चिंतन बैठक झाली त्यामध्ये अशोक चव्हाण जे आहेत ते अनुपस्थित राहिले रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली पण आता ते उपस्थित राहिले नाहीत म्हणून बऱ्याचशा राजकीय चर्चा झळू लागल्यात काय वाटतं तुम्हाला नाही तो त्यांचा काहीतरी असू शकतो ते वैयक्तिक कारण मला माहीत नाही का ते उपस्थित राहिलेले नाहीत मला वाटतं आता ते गेलेले आहेत आम्ही काँग्रेस पक्षाने क्लिअर केलेलं आहे की ते जिथे आहे तिथे त्यांनी चांगलं राहावं आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यावरती टिप्पणी देण्याची आम्हाला काही गरज नाही जोपर्यंत आमच्या पक्षात होते तोपर्यंत बिलकुल आम्ही बोलू शकतो तर त्यांचा तो निर्णय घेतलेला ते भाजपामध्ये त्यामुळे भाजप या संदर्भात बोलेल नक्कीच भाजपचे दोन नेते आहेत त्यांनी भाजपला सोड दिलेली आहे भाजपचे केंद्रीय नेते चंद्रकांत सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोड दिली आणखी एक नेते आहेत रमेश कुते यांनी देखील भाजपला रामराम केलं त्यामुळे भाजपमध्ये नेमकं आहे काय उतरती कळा लागली अशी चर्चा सुरू झाली हंड्रेड पर्सेंट माझ्याकडे सुद्धा परवा एका जे आहे ते पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भाजपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे कार्यकर्त्यांना पण समजायला लागलेले की ज्या तऱ्हेने भाजपाचं राजकारण आहे जे देश तोडण्याचं राजकारण आहे किंवा देशाचं संविधान बदलण्याची भाषा त्यांनी जी बोललेली आहे आणि मूलभूत प्रश्नाबद्दल जसं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील महिला याच्यावर ज्या त्यांची उदासीनता त्या संदर्भामध्ये लोक जाणतात आणि लोकांमध्ये एक माहोलच आहे आता की ज्या तऱ्हेने तुम्हालाही माहिती आहे काय माहोल आणि त्यामुळे सगळे पक्षामधले नेते त्या ठिकाणी निर्णय घेत असतील ज्यांना वाटतं की त्यांना वापरत म्हणजे काय म्हणतात त्याला पक्ष सोडून यायचे तर कार्यकर्त्यांचं नक्कीच आम्ही स्वागत करू नेते जे गेलेत त्यांनी तिथंच राहावं ताई तुम्ही खासदार झाला तुम्ही राजीनामा दिला संदीपान भुमरे खासदार झाले मात्र त्यांना अजूनही मंत्रिपदावरती ठेवण्यात येणार आहे राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही याची देखील साशंकता आहे त्यामुळे एक असं सरकार आहे ज्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मंत्रिमंडळ विस्तारच केला नाही असा एक आरोपसुद्धा त्यांच्यावरती होतो आहे आणि ज्या पद्धतीनं हे सगळं घडतं आहे यावर काय म्हणाल नाही जो कायदा आहे कायद्यानुसार मला जे माहिती आहे त्यानुसार चौदा दिवसाच्या आतमध्ये जेव्हा केंद्र सरकार स्थापन होतं त्याच्या आतमध्ये तुम्हाला राजीनामा द्यायचा असतो आता संदीपान भुमरेजी त्या पोस्टवर कसे आहेत मला माहीत नाहीत त्यांनी राजीनामा दिला आहे की नाही त्याच्याबद्दल मला कल्पना नाही आहे पण जर त्यांनी राजीनामा दिला असेल तर ते मंत्री म्हणून राहू शकत नाहीत आणि त्यांना रा त्यांना जर खासदार म्हणून राहायचं असेल तर चौदा आत राजीमा देणं हे त्यांना बंधनकारक आहे हे कायद्यानुसार आहे त्यामुळे मला माहीत नाही की त्यांनी त्या ठिकाणी राजीमा दिला आहे की नाही जर ते आज त्या पोस्टला असतील तर मला असं वाटतं ते गैर आहेत मग त्यांनी या तर खासदारकीचा त्या ठिकाणी पदाचा स्वीकार केलेला नाही किंवा मग आमदारकी त्यांनी सोडले सूड़ सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही असं काहीतरी असेल पण माझ्या ज्या माहितीनुसार आहे त्यानुसार कायद्यानुसार चौदा दिवसाच्या ज्या दिवशी त्याच्या आतमध्ये तुम्हाला राजीनामा द्यावा लागतो आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि त्यांचं मंत्रिपद पण जायला पाहिजे होतं पण तसं नसेल तर मग त्यांनी आमदार कंट्रोल खासदारकीचं इलेक्शन लवकरात लवकर करावं नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताई हे सगळं जर घडत असेल तर यामध्ये काँग्रेस किंवा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आवाज उठवणार का हंड्रेड पर्सेंट आम्ही याच्याबद्दल आवाज उठवला आणि राज्य सरकारमध्ये म्हणजे आधी जे आम्ही होतो आमदार म्हणून त्यावेळेलासुद्धा राज्यामध्ये आम्ही सातत्याने त्यावेळेला प्रश्न उचलण्याचं काम केलं आम्ही विरोधी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला येणाऱ्या काळामध्ये आम्ही केंद्र सरकारमध्ये सुद्धा आम्ही जे आहेत ते प्रश्न आहेत म्हणजे नीटचा प्रश्न आहे इतरही गोष्टी आमच्याकडे आहे ज्याच्यामध्ये महा मुंबईचे प्रश्न आहेत महाराष्ट्राचे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्हाला संधी मिळाली आम्ही नक्की बोलणार कारण आमच्यासाठी सुद्धा हे प्रथम तर आम्ही हे अधिवेशन बघतो आहे आणि केंद्र सरकारच्या ज्या असलेले नियम आहेत कायदे आहेत किंवा अधिवेशनामध्ये कशा काम केलं जातं याचा येणाऱ्या काळामध्ये अनुभव करून पण तुम्हाला माहिती आहे की आम्ही जमिनीची जा लढाई असेल किंवा संसद असेल किंवा विधानसभा असेल आवाज उचलण्याचं काम पूर्वी पण मी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात पण मी करणार आहे याच्यामध्ये काय असण्याचं काय कारण नाही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उभाटा पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकत्र लढले सांगलीची जी जागा आहे त्यावरून अजूनही धुसफुस सुरू आहे का कारण संजय राऊतांनी आज एक स्टेटमेंट केलं ते म्हणत आहेत की सांगलीच्या जागी काँग्रेसनं आणि पवार गटानं तिथे कामच केलं नाही आमचं असं आहे की माझ्या आजच सकाळी जस घरी आता अनिल परब साहेब येऊन गेले ॲडव्होकेट अनिल बरब साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या इलेक्शनसाठी आम्ही त्यांच्यासाठी शुभेच्छा खूप देतो आहे मला हेच सांगायचं आहे की आम असं असं कुठलंही एखादी घटना असेल ज्याच्याबद्दल थोडंफार काय असू शकेल पण आता त्या गोष्टी मागे टाकून आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की येणारं विधानसभा इलेक्शन जे आहे ते आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे असं आहे की काँग्रेस आणि त्यांच्यामध्ये एक भूमिका आहे किंवा विशाल पाटील निवडून आल्यानंतरसुद्धा आमची भूमिका तीच आहे की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि ती निवड पुढची येणारी निवडणूक ही विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राला देशादर्शक असणार आहे आज महाराष्ट्राच्या जनतेच्या खूप अपेक्षा आहेत महाविकास आघाडीकडून यावेळेचं इलेक्शन हे जनतेने लढलेलं आहे त्यामुळे मी पूर्णपणे सांगू इच्छिते की आम्ही जनतेच्या बरोबर आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकत्र मनाने आणि एक दिलाने काम करू आणि निवडणुका जिंकू याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे कारण आम्ही एकत्र म्हणून सध्या काम करत आहोत नक्कीच पण तुमच्यामध्ये पण मोठा भाऊ छोटा भाऊ असा काही विषय आहे का उद्या महाविकास आघाडीची बैठक आहे जागा सगळ्यात जास्त महाराष्ट्रात काँग्रेसच्याच आहेत नाही असं आहे की आमच्या प्रभारांनी रमेश चनितला साहेबांनी म्हणून क्लिअर करून टाकलं की अलायन्समध्ये कोणी मोठा छोटा भाऊ नसतो अलायन्समध्ये चर्चा करून प्रश्न सोडवायचे असतात आणि जिथे जो निवडून येईल छोटी विनिबिलिटी हा क्रायटेरिया असला पाहिजे आणि म्हणून जिथे जो निवडून येईल त्याला तर तिकीट मिळालं पाहिजे आणि जर निवडून आलो तरच आम्ही सरकार निर्माण करू शकू आणि जर आम्ही सरकार निर्माण करू तर महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकू त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या आमची म्हणजे जगात मोठी गोष्ट आहे की त्याच्याप्रती आम्ही समर्पित आहोत आणि महाराष्ट्रातील जनता जे सांगेल ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही तऱ्हेचं जे आहे जसं तुम्ही सांगताय मतभेद आमच्यामध्ये बिलकुल नाही आहेत आम्ही एकत्र काम करणार आणि एक दिलाने आणि एक मनाने पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये घेऊन येणार नक्कीच काही जळगावमध्ये काही पैसे वाटले जात आहेत शिक्षक मतदारसंघामध्ये आणि सुषमा अंधार यांनी याबाबतचा व्हिडिओसुद्धा ट्विट केलेला आहे त्यामुळे शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीनं पैशाचा वापर होतोय असा थेट आरोप होतोय कसं पाहत आहे नाही दुर्दैवाने काय होतं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या तऱ्हेने पैशाचं वारेमाप वा वा वाटप झालं तुम्हाला माहिती आहे कसबापेठच्या आमदारच्या इलेक्शनच्या वेळेला पण तिथे आमदारांनी त्यावेळेला तक्रार केली होती मधल्या काळामध्ये खूप साऱ्या लोकांनी आपण अनुभव घेतलेला आणि आपल्याला माहिती आहे की ज्या तऱ्हेने पैशाचा वापर केला जातो खर तर राजकारण हे स्वच्छ असावं पारदर्शक असावं ही अपेक्षा आहे आणि लोकांचा कौल हा जो आहे तो त्या तऱ्हेने यावा परंतु दुर्दैवाने ताईने व्हिडिओ टाकला असेल समजा तर नक्कीच या गोष्टीचा कॉग्निशन्स घेतला पाहिजे आणि त्याच्याबद्दल इलेक्शन आयोग चुनाव आयोगाने त्याच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे ही अपेक्षा आहे दुर्दैवानाशी कुठलीही कारवाई होताना दिसत नाही हे पण त्या ठिकाणी नम्रपणे निवेदन करावं लागेल कारण आमचं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोग हा पारदर्शक असतो आणि त्याची जी कॉन्स्टिट्यूट बॉडी जी आहे त्याचा अधिकार त्यांनी वापर केला पाहिजे आणि त्यांनी त्यावर कारवाई केली पाहिजे तर अशा तऱ्हेने घटना घडत असतील तर कारण इलेक्शन पारदर्शक असं म्हणणार नाही तर ते असा घटना राहिल्या तर नक्कीच एक शेवटचा प्रश्न खासदार झाला मुंबईच्या आता दिल्लीला जाताय कोणकोणते प्रश्न घेऊन मुंबईकरांचा आवाज तर संसदेमध्ये उठवणार आहात मुंबईकरांचे खूप सारे प्रश्न आहेत ज्याच्या बाबतीमध्ये दिल्लीमध्ये आवाज उचलावा लागेल जसं रेल्वे हा एक खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे त्याचबरोबर फनलच्या ज्या प्रश्न आहेत जे एअरपोर्ट अथॉरिटीशी रिलेटेड आहेत डिफेन्स आणि रेल्वेच्या लँडवरचे जे स्लम आहेत किंवा बिल्डिंग आहे तो एक महत्त्वाचा विषय असे असंख्य विषय ज्याच्याबद्दल मला येणाऱ्या काळात सी झेडचा विषय आहे याच्यामुळे पाणी असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल ह्या फॅसिलिटीपासून लोकांना दूर राहावं लागतं त्यामुळे सगळ्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये बोलण्याचा मी प्रयत्न करेन कारण शेवटी हे माझ्यासाठी पहिलं अधिवेशन आहे त्यामुळे पहिला भर हा माझा शिकण्यावरती राहील कशा तऱ्हेने अधिवेशन चालतं कशा तऱ्हेने संसदीय पद्धतीमध्ये कशा काम चालतं बिलकुल मला विधानसभेचा अनुभव आहे विधानसभेमध्ये मी खूप वर्ष काम केलं आता प्रथम तर मी संसदेमध्ये जाते त्यामुळे हीसुद्धा माझ्यासाठी सुद्धा पहिली नवी उपलब्धी आहे असं मला वाटतं बोलल्याबद्दल आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला तर आपण पाहतोय या ठिकाणी वर्षाताईंनी आपली भूमिका मांडलेली आहे कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई खूप बोलो बॉय केसरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं